आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री कल्लेश्वर देवालयाचा वास्तुशांती कलशारोहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न. हातकलंगले तालुक्यातील टोप येथील श्री कल्लेश्वर देवालयाचा वास्तुशांती व कलशारोहण समारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. टोपवासियांचे आराध्य दैवत असलेल्या या कल्लेश्वर देवाचे टोप येथील मंदिर पुरातन आहे. हे एक जागृत देवस्थान असून करवीर महात्म्य ग्रंथात टोपच्या कल्लेश्वर देवालयाचा उल्लेख आढळतो. जीर्णोद्धार केलेल्या मंदिराचा वास्तुशांती व कलशारोहण सोहळा निमित्ताने गुरुवारी दुपारी 4 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत कळसाची गावातून शोभायात्रा काढण्यात आली, तर आज सकाळी 7 ते 9 वाजता होम हवन संपन्न झाले. त्यानंतर 10 ते 11 ग्रंथ वाचन केले व देवाची आरती करण्यात आली. दुपारी 1 वाजता श्री श्री धर्मश्री तपोरत्न शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी भुकेलास पुण्यभूमी श्री क्षेत्र मुक्तपीठ मठाधिपती यांच्या हस्ते कळसाचे पूजन करून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून बसवण्यात आला. यावेळी हर हर महादेवचा जयघोष करण्यात आला. यानंतर महाप्रसाद सुरू झाला. त्यानंतर प्रवचन कीर्तन अशा अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर सर्वांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला भागाचे आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, सागर सदाभाऊ खोत, ग्रामविकास अधिकारी डी देवकाते, शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सरपंच रुपाली तावडे, तंटामुक्त अध्यक्ष पिलाजी पाटील, पोलीस पाटील महादेव सुतार, तसेच प्रतिष्ठित नागरिक, गावातील तरुण मंडळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कॅमेरामॅन मिलिंद कुशीरसह कुबेर हंकारे.